तुमच्या मुलाने हिरा द चूज केला, लाखात एक आहे कल्पना। शिवाय खर तर म्हणा की सरस्वतीचा वास आहे तिच्या गळ्यामध्ये। दर तो क्षण बघ जो कल्पना कुमारच्या साथीने घालवेल, हो तिच्या जीवनातले सर्वात चांगले क्षण बघा बनतील। तुझी खुशी संगीतामध्ये आहे, मी तुझा आवाज ऐकू इच्छितो। थोडस गाणं तू फक्त माझ्यासाठी प्लीज। तुझ्या श्वास घेण्याच्या अंदाजावरून पण लोकांना हे माहीत झालं पाहिजे की तू कुमार एम्पायरच्या एकुलता एका वारसाची पत्नी म्हणून। पण मम्मीजी, मी नुसतं मॅस। मी तुला कुठलाच प्रश्न नाही केलाय, म्हणून तू मला उत्तर द्यायचंस असं। मी जे काही सांगते तू ते घे ऐकून, समज पूर्ण हो आणि अंमल कर। तू हे घर आणि संगीतामध्ये तुला फक्त एकालाच निवडावं लागेल। हो आणि तू फक्त ह्या घराचीच निवड करशील। मॉम, तू बघ का विकी, तुझ्या जिद्दीच्या कारणाने मी हिला ह्या घराची सून बनवून घेतलंय, पण आता ह्या घराची इब्रत मला चार चौघात लिलावात काढलेली नाही बघणार। पण मॉम तू बघ। नो, थोडेसे कॉम्प्रोमाइजेस मी केलेत विकी, आता बघ थोडे कॉम्प्रोमाइजेस हिला करावे लागतील। समजलीस तू मग? आय एम सॉरी कल्पना, मी मॉमच्या बिहेवियर करता माफी मागतो तुझी। नाही विकी, जर मम्मीजी नसत्या बघ पुढे मग दुसरं अजून पण कारण असतं, पण परिणाम हाच झाला असता माझी खुशी तर बर्बाद होणारच होती, माझी स्वप्न तुटणारच आता। असं नाही होणार कल्पना, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि हे सगळं मॉमलाच समजून घ्यावं लागेल। काजल, काय हे सर, हे काय केलंस तू? बघा, तेच केलं जे जरुरी होत। हे जाणत असताना पण की आज विकीची पहिली रात्र आहे। पूर आल्यावर मग बांध नाही बांधले जात, तुफानाला जर थांबवायचंय तुम्हाला मग त्याची सुरुवात तेव्हाच व्हावी जेव्हा त्याच्या येण्याची लागते चाहूल। अगं विकी आणि तुफान, सकाळी तुमची न्यूयॉर्कची फ्लाईट आहे ना, जा जा पॅकिंग करा। शिवाय ऐका, तुमच्या एकट्याने
बिझनेस नाही सांभाळा जायचा, यासाठी मी तुम्हाला मदत केली. जेव्हा घरचे मामले माझ्याच्याने नाही सांभाळले जातील ना, तेव्हा मी तुमच्याकडे तुमची मदत मागून घेईन. समजलात? दरवाजावर नॉक करून यायला पाहिजे. इतके पण मॅनर्स नाहीत तुला बघवी की? तू माझ्या जीवनामध्ये विना नॉक करताच घुसली आहेस मॉम. मी तर फक्त रूम मध्ये एंट्री घेतली. तू बघ आपल्या मॉमशी बोलतोयस विकी. मी खरं म्हणजे माझ्या मॉमशीच बोलायला आलो आहे, जी माझ्या समोर आता आहे. काय पण ती माझी मॉम आहे की मग ती बाई, वाईट बाई ती, जी काल रात्री माझ्या रूम मध्ये आली होती. तसा फोटो एकच आहे पण कंगोरे जरा निराळे. बघ मॉम, पण त्यावर माझी कठोर हरकत आहे. काल रात्री मी ठेवला तुझा आदर नाही आता, पण आदराच्या कारणाने काल रात्री जे एक मुलगा नाही सांगू शकला, पण मग ते सांगायला आज एक पती आलाय असं समज हवं तर. 30 वर्ष ज्या मातेने पाळलं हो, तिच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट बघ ती काल आलेली मुलगी आहे. तर मुलगी नाहीये, माझी पत्नी आहे. हो आणि मी माता. एक बायको आल्यानंतर पती करता ती सर्वात जास्त इम्पॉर्टंट होत असते. खरंय, फक्त पती करता. तू तिच्या प्रेमामध्ये बघ थोड्या गोष्टी नजरेआड केल्या आहेस विकी, त्याचप्रमाणे मी पण माझ्या मुलाच्या प्रेमामध्ये गोष्टी काही बघ नजरेआड केल्या आहेत. अरे राजा, फक्त थोड्याच रे गोष्टी, आणि त्या काही गोष्टींमध्ये घराण्याची इज्जत नाही हये. आर्टिस्ट होणं कुठल्याही बेइज्जतीचं काम नाहीये मॉम. हे बघ विकी, मी तुला पण तुझे विचार बदलायला नाही सांगते, तू मला माझे विचार बदलायला नाही सांगायचंस. मॉम तू बघ, तुझे हे विचार माझ्यावर थोपवले आहेस. खूप चिरडली आहेस तू माझी स्वप्न, माझ्या पेंटर बनण्याचं स्वप्न पण. विकी, तुझी कॅनव्हासवर रंग भरायची इच्छा कालची, पण मला भरायचे तुझ्या जीवनामध्ये. पेंटिंग एक आर्ट होत असते मॉम. कागदावर उगीच असे रंग पसरवल्याने पेंटिंग नसतं म्हणत. रंगांना विशिष्ट ढंगात नाही सजवलं गेलं तो कागद बघ बेरंग होत असतो. कळलं? होऊ शकतं माझ्यामध्ये पेंटिंगची समज नसावी, पण मी जीवनाची रीत जाणते खूप. बघ जरा स्वतःकडे, मी तुला काय बनवलंय विकी. माझ्या डिसिजनमुळे तू बघ काय मिळवलंयस. मिळवणंच सर्व काही नसतं बघ मॉम. केव्हा केव्हा एकटच बसलेल्याला असं वाटतं की काय बिचाराने घालवलंय. शिवाय बघ मी गमावला आहे, मुळीच बघ कल्पना नाही गमावणार ते. कल्पना जरूर गाणार. ठीक आहे, कल्पनाला जर गायचंय तर मग तिने आवडीने गावं. पण ह्या घराण्याची सून केव्हाच नाही गाणार. सगळं काही तुझ्या मर्जीप्रमाणेच व्हावं हे जरुरी नाहीये, आणि मी हा निर्णय घेतलाय की कल्पना जरूर गाईल. हो, स्वतःची स्वप्न ती जरूर पूर्ण करणार. काय कल्पना या घरामध्ये माझ्या मर्जी विरुद्ध पण गाणार म्हणजे? मुद्दा जर घराचा आहे तर बघ ती हे घर सोडेल, सोबत तिच्या मी पण. कल्पना बेटा, ही भाजी ठेव बघू. आणा पापा, मी ठेवते नेऊ. या ना आधी, हो बसा ना. म
मुली सासरी गेल्यानंतर बघ खूपच आठवण येते ना। काय हो तुम्ही पण, आता कल्पनाची विदाई करून 24 तास पण नाही हो झाले, शिवाय तुम्ही बघा। कल्पनाची विदाई करून 24 तास पण नाही झाले तरीही परकी बघा कायमची सर झाली ना। पापा पहिल्यांदा तुम्ही पाणी घ्या पापा। पापा ताई या शहरामध्ये आहे। हो बेटा भक्तीच्या घरापासून आपलं घर पण दूर जास्त नाही, तरीही ही दुरी पण पार करण्यामध्ये महिने पण लागतील। तुम्हाला दुःखी व्हायची बिलकुल आवश्यकता नाही पापा, मी आता बघा फोन करू ताईला बोल। नाही अंबिका तू थांब जरा, जर कल्पना या घरच्या जास्त जवळ राहिली तर बघ मग त्या घराला दूर होईल। माई हे सगळी बंधनं अशी का असतात मुलींसाठीच? बंधन नाही बेटा धाक, जर माणसाची इच्छा असेल तर हा धाक दूर करून खुश राहता येईल त्याला। माहित नाही माता पित्यांमध्ये इतकी हिम्मत का म्हणून होत नाही, बिचारे आपल्या मुलींची लग्न करतात आणि चुपचाप बसून राहतात, एकटक बघत राहतात आपल्या घराच्या बकास भिंती नुसत्या छतांना पण। अरे उस्ताद जी तानपुरा किती छान गिफ्ट पॅक केलाय ना बेटे, कल्पनासाठी लग्नाचा तोहफा आहे। उस्ताद जी कल्पनाला हा तानपुरा दिसताच किती खुश होईल ना ती। हा बेटा कल्पना बघ खुश होईल, तरी कदाचित बघ त्या घरामध्ये सर्व खुश नाही होणार। म्हणजे पण अगं कुठे काय बेटी, बस मनामध्ये एक विचार आला जो जिभेवर आला। उस्ताद जी तुम्ही कल्पनासाठी बिलकुल पण त्रासिक नका हो, मी कुमारना तबल्याप्रमाणे बडवून बडवून पाहिलंय, ते खूप चांगले आहेत अगदी। बडवून बडवून पाहिलंय। उस्ताद जी तुम्ही कल्पनावर खूप प्रेम करता खरं ना, यासाठीच थोडे अस्वस्थ आहात। नाही 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 बेटी, मी अस्वस्थ नाहीये बेटा, मी उलट खूपच खुश आहे की मुलीचं लग्न होऊन गेलंय। तरी अगं पाहल काजामध्ये शल्य आहे, असं दिसतंय की जसं मी स्वतःच्याच मुलीला विदा केलाय। माझ्या घरात ती राहत नव्हती पण मनामध्ये एक सुन्नपणा महसूस करतो आहे मी। तर मग भेटून या ना कल्पनाला। हा बेटा जाऊन येणार, आजच जाऊन भेटून येईन, शिवाय तिला तोहफा पण देऊन येईन मी। बेटे तू पण चल ना बरोबर गुरमीत। उस्ताद जी ॲक्च्युली मला हो हॉटेलमध्ये थोडंसं काम आहे, एक पार्टी आहे तर बघा मला तिथे जायचं आहे। पण उस्तादजी आपण कल्पनाला भेटायला जरूर जा, अहो तिला खूपच चांगलं वाटेल। अरे नक्की जाऊन ये, इन्शाल्ला आज संध्याकाळीच जाईन। अरे तुम्ही किचन मध्ये काय करता वो, आपल्याला हवं का काही? मी देते ना आणून छान। अरे मला कुठे काय हवंय, मी तर इथे तुम्हा दोघांना भेटायला आले मुद्दाम। आमासनी? हो तुम्ही दोघं पण ह्याच घरचे सदस्य आहात ना? आम्ही आहोत नोकर तस। नोकर नाही, तुम्ही दोघं इथे काम करता हो। अच्छा मला बघा सांगा तुमची नावं काय आहेत? शारदा। ठीक आहे, आणि भाऊ तुमचं? भाऊ जी मग काय हाक मारू, तुम्ही माझ्यापेक्षा व्याने इतके मोठे बघा आहात। अखंड सौभाग्य होती हो, तुम्ही बघा संस्कारी घरातून आल्या आहात हो, आम्ही तरी विसरूनच गेलो होतो की
आमचं कुठलं नाव पण आहे. हे शिवा भाऊ आहे, कधीच्या पासून या घरामध्ये काम करीत आहे. खरंय. ठीक आहे, तर मग आजपासून मी तुम्हाला शिवा भाऊ म्हणेन बघा. हा ठीक आहे, ठीक आहे. आता आज भाजी मी बनवते हो. अरे नाही नाही, अरे घाबरू नका, मी जेवण चांगलं बनवते बाई. अगं जेवण शारदा पण चांगलंच बनवते खरंच. तर मग काय तिला पण मी माझ्या घरची सून बनवू? सून आणि मोलकरणी मध्ये फरक होत असतो. सुनबाई मी जाणते बघ, तू हॉटेल मध्ये काम करतेस म्हणून, पण आता तुला ती सवय मोडावी लागेल. पण शिवाय जितक्या लवकर बदल करशील तेवढंच चांगलं होईल. सुनबाई, शारदा आणि तुम्ही दोघं पण ही गोष्ट लक्षात ठेवा हो, आणि इतर नोकरांना पण सांगा, जर आमच्या सुनेला काही हवं असेल तर बघा ते बनवायचं आणि सुनबाईच्या खोलीमध्ये पोहोचवलं जावं. जी मालकीन. तू मग कल्पना ऐकलंस? तुला बघ जे म्हणून लागेल हो ते बस तू ऑर्डर करायचंस, तुला तो जिन्नस तुझ्या खोलीमध्ये मिळेल नक्की. सुनबाई, मम्मीजी जर इथे जेवण मी बनवलं तर मग काय फरक पडेल असा? मी बघा आमच्या घरामध्ये पण जेवण बनवायचे. मी जाणते तू तुझ्या घरामध्ये बरंच खूप असं करायचीस, बस पण तुला आता ते इथे नाही करायचं हो, कारण त्या घरामध्ये शिवाय ह्या घरामध्ये फार अंतर आहे. आता बघ तुला ह्या घराच्या स्टेटसच्या हिशोबाने राहावं लागेल हो, आणि या घरातल्या सुना पण स्वतः कुठे काही काम नाही करत, बस ऑर्डर देत असतात. तू आता सिंग साहेबांची मुलगी नाही पण या घरची सून तू. शिवाय या घरातले पूर्ण शिष्टाचार जितक्या लगेच घेशील शिकून तेवढं तुझ्याच साठी ते चांगलं आहे. सुनबाई, तुम्ही दोघं सुद्धा खूप वर्षांपासून या घरामध्ये काम करत आहात बघा. जर इच्छा आहे तुमची की अशाच तऱ्हेने तुम्ही इथे काम करत राहावं, चूक ही आजची पुन्हा नाही व्हायला पाहिजे. समजलात? जी मालकी. जी. उस्ताजी माफ करा बेटा, मी हा न सांगता चालू आहे, पण तुला भेटण्यासाठी बेताब होतो बेटा. खूप चांगलं केलं की तुम्ही आला तिथे, या असे बसा ना. तुझ्या करता आणि कुमार साहेबांकरता तोफी आलोय घेऊन. हा तुझ्या करता तानपुरा, शिवाय विकी साहेबांकरता हे पेंटिंगचं सामान. अरे उस्ताजी, ह्या सर्वांची काय पण गरज होती ना बेटी? तू या रूपामध्ये दिसलीस आणि खूपच खुश झालो मी. हे आपले अगं आहेत कुठे? विकी साहेब आहेत कुठे? दिसत नाहीत ते. जिथे बघा एका महत्त्वाच्या मीटिंग करता गेले. हो का, मग ठीक आहे, परत केव्हा तरी मुलाखत होईलच. हे घे, ठेवून घे त्याच्यासाठी. तुम्ही 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 या ना प्लीज, बसा ना, मी तुमच्याकरता चहा घेऊन येते. हं, अरे खान साहेब आपण. आदाब आदाब मिसेस कुमार. नमस्ते जी. आदाब आदाब आदाब. मला तर माहीतच नाही आपण इथे आहात. माफ करा, जरा अचानकच इथे आलो मी. इथे जवळच आलो, विचार केला की मुलांना पण त्यांच्या लग्नाचे तोफे द्यायला घरी जाऊ. लग्नाचे तोफे? जी हा जी हा. कल्पना करता हा नवीन तारपुरा आणलाय हो, शिवाय आपल्या मुलाकरता पेंटिंगचा सामान. विचार केला की घरामध्ये आता एक बघा कलाकार आली आहे, तर मग कुमार साहेबांच्या जो झोपलेला कलाकार आहे तो परत जरा जागा होऊ दे. मग तुम्ही असा विचार केला की ज्या जखमा केव्हाच भरून गेल्यात कुरतडून त्यांना परत ताज्या करायच्या ना? मला समजलं नाही. तुम्हाला समजलं नाही की ही चाल आहे एखादी? कसली चाल?
हो मम्मी जी, तुमचा गैरसमज झालाय. उस्ताद जी बघा, खरोखरीच उस्ताद आहे. सगळ्या क्लुप्त्या चांगल्या तऱ्हेने जाणतात हे. माफ करा, काय जे काय तुम्ही सांगताय मला तर समजत पण नाही. खान साहेब, हे माझं घर आहे. इथे बघा, वाद्य वाजवणाऱ्यांचा जमाव मला पसंत नाहीये. आणि मला हे पण नकोय की माझ्या घरातल्या कोणीही सदस्याने ह्या जमातीमध्ये सामील व्हावं. ह्यासाठी प्लीज हे उचला चला आणि चालायला लागा इथन. चोवीस तासांमध्ये जे म्हणून होऊन गेलं बघ, मला सहन नाही होते तर मग मी अख्खा जीवन इथे कसं घालवणार सांग विकी. सर्व नीट होऊन जाईल कल्पना. अरे मम्मी माझ्याशी इतक्या रागवलेल्या असतात, माझ्या सगळ्या बाबींचा बघ तिरस्कार आहे त्यांना, माझ्या संगीताचा, माझ्या परिवाराचा, माझ्या माझ्या माणसांचा. तुम्ही तुम्ही काय काय नीट करणार हो विकी? सर्व बघ. सपने माझे की आकाशी भिडणारी सुरुवात